नमस्कार, मी दिव्या गोडके. आपण पाहत आहात भारतीय जनमत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आहे आणि स्मार्ट सिटीची काय दुरावस्था आहे, बस स्टॉपची हालत काय आहे, याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे का? आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा पाहूयात. किवळे भागामध्ये मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी पंचशील चौक किवळेगाव या सुसज्ज अशा बस स्टॉपच्या खाली उभा आहोत. खरं तर भयानक ऊन आहे आणि हा बस स्टॉप अतिशय सुंदर सावली या ठिकाणी देतोय. तुम्ही बघत आहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बस स्टॉप कसा आराम करतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भरपूर खर्च करून लोकांचा जो निधी या ठिकाणी लोकांचा जो टॅक्स जमा केला जातो निधीच्या स्वरूपात तो खर्च केला जातो आणि त्या निधीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कसा सुंदर वापर केला या ठिकाणी दिसतोय. हा एक बस स्टॉप आहे आणि दुसरा बस स्टॉप या ठिकाणी अशा प्रकारे पडलेला आहे. अतिशय बकाल अवस्थेत हे दोनही बस स्टॉप या ठिकाणी कचऱ्यात टाकून दिल्यासारखे पडलेले आहेत. या ठिकाणी नागरिक तुम्ही बघत आहात, नागरिक बसच्या येण्याची वाट बघत आहेत आणि अतिशय या ठिकाणी उन्हाचा त्रास सहन करत नागरिकांना हे बस स्टॉप अशा प्रकारे पडलेले असल्यामुळे या ठिकाणी उभं राहावं लागतं. बस देखील या ठिकाणी आलेले आहेत. बघा किवळे परिसरातील ही बस आहे आणि या बसचा बस स्टॉप तुम्ही बघत आहात, हा बस स्टॉप आहे. समोर या ठिकाणी लोकांना कुठल्याही प्रकारे उभे राहण्याची किंवा बसण्याची सोय नाही. हे दोनही बस स्टॉप कचऱ्यासारखीच या ठिकाणी दिलेले आहेत. आपण या बकाल अवस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि किवळे परिसराचीच ही अवस्था का या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस आहेत यांना आपण विचारणार आहोत. कारण खरं तर ही परिस्थिती फक्त किवळे भागातच दिसते, याचं कारण काय? किवळे भागातच अशी परिस्थिती दिसण्याचं कारण की आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदं घेतलेली कोणी जास्त त्याच्यामध्ये अभ्यासपूर्व नियोजन शून्य आणि वचक जो असतो स्वतःच्या पक्षात नेत्यांकडे तो कोणाचा दिसलेला नाही. हे न दिसल्यामुळं किवळे आज पालिकेत आहे की नाही आहे याचा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आज अशी अवस्था आहे, आपण पाहिलं आता हे रोडचं काम चालू असल्यामुळे त्यावेळेस तिथं बस स्टॉप असेल, परंतु त्याला ही पद्धत नाही आहे ना की काढून टाकायची. असे दोन दोन लाख रुपये आज येते, 20-20, 15-15 लाखाचा बस स्टॉप आहे. हा जर बस स्टॉप तुम्ही नागरिकांसाठी पालिकेने खर्च करून तिथून काढून रोडच्या कामात जर टाकलं आहे, हा बस स्टॉप फुकट आला आहे का? हा बस स्टॉप खरेदी करायचा कोणत्या नागरिकांचे पैसे गेले याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे का? तिथे तुम्ही रोडचं काम करताय, रोडचं काम करत असेल तो मरी असेल, साईडला उभं करायची जबाबदारी तुमची ठेकेदाराची संबंधित नगर सेवकांची जबाबदारी प्रत्येकाची. आज जर एवढं होतं असताना आज बस आली बस येण्या अगोदर जवळजवळ अर्धा तास नागरिक उन्हामध्ये उभे राहिले. हे जे बस स्टॉप आहे किंवा पूजा करायची काम आहे. आज एवढे मोठे दोन दोन बस स्टॉप पडलेले आहेत, नागरिक उन्हात उभे आहेत, ह्याला कोणाचं अपयश आहे? कोण कमी पडते? मी नुसतं आलं कुठं काय आलं, नारळ तर फुटलेलाच नाही या 5 वर्षात एक पण नारळ माझं पूर्णपणे आरोप होते. नारळ या 5 वर्षात फुटलेला नाही आहे. जो पण फुटला तो त्यांनी सडकात नारळ फोडलेला आहे. खरं तर आत्मचिंतन करण्याची वेळच आहे आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, निवळ्यातील असतील, मामुळे असेल, साईनगर असेल, विकासनगर असेल, आदर्श सगळ्या भागातून नागरिकांना विनंती आहे. आपला लोकप्रतिनिधी कोणी कोणाचा समर्थक असू विरोधक असू आपल्या मनाला विचारा की आपण खरंच नगरपालिकेत राहतो, आपल्याला त्या सुविधा मिळत आहेत का? आपल्याला त्या सुविधा मिळत आहेत का? आपण खरंच नगरपालिकेत आहे का? हा प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आलेली आहे आत्ता. कारण मी आत्ता एवढ्या जोन तुम्हाला दाखवलेले आहेत की आपण सगळं तयार आहे, कोणाच्या खिशातला पैसा जाणार नाही, ज्यांना असं जाणार आहे तुम्हाला करायला अडचण काय? आज सांगतील की ते काय आरोप आहेत का, ते काय हे आहेत का, ते कारण मला ही बोलायची वेळ का आली? तयार आहे सगळं, तुम्हाला अडचण काय करायला? तुम्ही सकाळी येणार, दुपारी जाणार, वॉर्डाला वाली कोणी नाही, कोण मयत झालं, कोणाची अडचण आली, कोणाचं काय, कोणाचं सुख असेल, दुःख असेल, कोणीही नगरसेवक कुठेही नसतोय. मी ठामपणे सांगतो कारण मी जनतेत 24 तास काम करतो आणि जनतेत काम करत असताना मी प्रत्येकाच्या सुखात दुःखात गेल्यानंतर आवर्जून विचारतो की कोण लोकप्रतिनिधी आपल्या. मी दुःखाच्या कार्यक्रमात कमी जातो, परंतु दुःखाच्या वेळी पहिला हजार असून त्या प्रत्येक ठिकाणी मला दिसते. परंतु आता नागरिकांना हुशार झालेले आहेत, कारण कोरोना महामारीत नागरिकांना समजलं आहे खरं काम करणारं कोण आहे आणि डुप्लिकेट काम करणाऱ्या जनतेला वेळ बनवणारं बघतो करतो चालतंय येतो कर घरात काम चालू झालं गेलं की दोन पोरं पाठवणार, नवीन पैशाची मागणी करणार. हे धंदे बंद करा, स्वतःचा विकास स्वतःचं घर भरायचं बंद करा. आता माझं एकच नगर म्हणजे फक्त प्रतिनिधींचा विकास असा आहे का?
विकास नगर भागाचा ग्राम पंचायत असताना ज्या सोयी सुविधा होत्या आज तसंच आहे, परंतु विकास नगर नावाचा विकास नाही झाला, परंतु नगरसेवकांचा विकास झालेला आत्ताच्या हे मी ठामपणे सांगू शकतो. धन्यवाद. आपण